ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जांभळी येथील पशुसंवर्धन दवाखाना असणारचा नसून खोळंबा. कायमस्वरूपी पशुसंवर्धन पर्यवेक्षकाची नेमणूक करण्याची मागणी. जांभळी येथे पशुसंवर्धन दवाखान्याची इमारत सुसज्ज असूनही या दवाखान्यात पशुसंवर्धन पर्यवेक्षक आठवड्यातून एकदाच येत असल्याने वेळेवरती जनावरांना औषधोपचार करता येत नसल्याची खंत पशुपालकातून व्यक्त केली जात आहे. गावातील माळभागावर पशुसंवर्धन दवाखान्याची प्रशस्त इमारत आहे. या इमारतीची काही महिन्यापूर्वी दुरावस्था झाली होती. त्या ठिकाणी हा दवाखाना सुरू केलेला आहे, मात्र या ठिकाणी वेळेवर डॉक्टर्स नसतात. या ठिकाणी नेमलेले पशुसंवर्धन पर्यवेक्षक यांच्याकडे दानोळी, चिपरी, जांभळी अशा 3 गावांचा कार्यभार आहे, त्यामुळे पूर्ण वेळ या ठिकाणी ते देऊ शकत नाहीत. आठवड्यातून एक दिवस हा पशुसंवर्धन दवाखाना सेवेमध्ये असतो, बाकी 6 दिवस बंद असतो, त्यामुळे या दवाखान्यातून पशूंवर वेळेवर उपचार घेता येत नाहीत याची खंत पशुपालकातून व्यक्त होत आहे. शिरोळ तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण तालुक्यातील सर्वच पशुसंवर्धन दवाखान्यांची परिस्थिती अशीच आहे. जांभळी येथील पशुसंवर्धन दवाखाना येथे कायमस्वरूपी पशुसंवर्धन पर्यवेक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी पशुपालकातून होत आहे. महानगर न्यूजसाठी ऋषिकेश बावचे, जांभळी.